आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हंगाम संपूर्ण ही ऊस बिल न दिल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक. 15 जून पर्यंत बिले देण्याचे चेअरमन केडगे यांचे आश्वासन. जैनापूर येथील शिवम इंडियन प्रायव्हेट लिमिटेड खांडसरी कारखान्याने गळीत हंगाम संपूर्ण ही शेतकऱ्यांची ऊस बिले न दिल्याने आज रयत क्रांती संघटना चांगलीच आक्रमक झाली. त्यांनी जैनापूर येथील कारखान्याचे चेअरमन संजय केडगे यांना घेराव घालत ऊस बिलाची मागणी केली. यावेळी संजय केडगे यांनी 15 जून पर्यंत बिले देऊ असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकरी व कार्यकर्ते शांत झाले. च्या नियमानुसार FRP रक्कम 15 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असतानाही शिवम इंडियन प्रायव्हेट लिमिटेड खांडसरी जैनापूर या कारखान्याने गळीत हंगाम संपून ही अद्याप ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे आज रयत क्रांती संघटनेच्या वतीनं कारखान्याच्या प्रशासनास घेराव घालण्यात आला. यावेळी शेतकरी आणि शिवम इंडियन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संजय केडगे यांच्यात चर्चा झाली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस बिले तात्काळ द्यावीत असा आग्रह धरला. यावेळी संजय केडगे यांनी गळीत हंगामातील ऊस 2,903 रुपये प्रमाणे बिलाची रक्कम 15 जून पर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकरी आणि रयत क्रांती संघटनेने ते मान्य केले. मात्र रयत क्रांती संघटनेचे महावीर वळीवडे यांनी जर 15 तारखेला बिल दिलं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. रयत क्रांती संघटना सिरोळ तालुक्याच्या वतीने FRP संदर्भात आज निवेदन देऊन मोटरसायकल रॅली करण्यात आलेली होती. माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनानुसार आजची ही रॅली आयोजित करण्यात आली होती. त्या संदर्भात इथे कारखाना व्यवस्थापनाशी आम्ही चर्चा केली. ह्या सीझन संपूनसुद्धा वास्तविक कायद्यानुसार ऊस सुटून गेल्यापासून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना FRP देणे बंधनकारक असतानासुद्धा त्या कारखान्यानं हंगाम संपला तरीसुद्धा शेतकऱ्याच्या नावावर 1 रुपया जमा केला नाही. त्याबद्दल आम्ही या कारखाना व्यवस्थापनाशी आंदोलन करून चर्चा केली. त्यांनी दिनांक 15/6/2018 रोजी 2,903 रुपये प्रतिटन याप्रमाणे बिल अदा करण्याचं लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आम्ही 15/3 तारखेला त्यांना मुदत दिलेली आहे आणि जर 15 तारखेपर्यंत ते FRP जर त्यांनी जमा नाही केली तर पुढील दिशा आम्ही सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा ठरवून आम्ही उग्र आंदोलन करू. यावेळी रयत क्रांती संघटनेचे रोहित अमन्ना, योगराज कोळी, योगेश कवठेकर, अनिल देशमुख, अमित काळे, प्रवीण मगदूम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी जैनापूरहून संदीप इंगळे.